माझं नाव मनवा राधाकृष्ण मंत्री, गाव खांडेपार फोंडा गोवा. शाळेचं नाव जेव्हीएम्स केजीएन प्रायमरी स्कूल. श्लोक क्रमांक 3. प्रभाते मनी राम चिंती चावा, पुढे वैखरी राम आदी वदावा. सदाचार आथोर सांडू नये तो, ऋणी तो चितो मानवी धन्य होतो. जय जय रघुवीर समर्थम. या श्लोकाचा अर्थ आणि उदाहरण अनुराधा ताईने दिलेली मला फार आवडली. तर चला या श्लोकाचा आपण अर्थ जाणून घेऊया. प्रभाते मनी राम चिंतित जावा, म्हणजे सकाळी सकाळी उठून रामाचं मनात चिंतन करावं. पुढे वैखरी राम आधी बदावा, काही बोलण्या अगोदर रामाचे नाव घ्यावे आणि मग बोलायला सुरू करावे. म्हणजे काय करावे? आपली वाणी ही बाणासारखी असते. धनुष्यातून सुटलेला बाण जसा आपण परत घेऊ शकत नाही, तो कोणाला तरी हायर करणारच. त्याचप्रमाणे आपण बोललेले वाईट शब्द दुसऱ्याला घायर करू शकतात. म्हणून आपली वाणी नेहमीच चांगली असली पाहिजे. सत्य, प्रिय आणि हितकारी हे वाणीचे तप आहे. सदाचार हा थोर जाणू नये तो, म्हणजे चांगलं आचरण आणि त्याप्रमाणे वागणं हे मनाला आनंदी ठेवणारं असतं. ते आपण कधीच सोडू नये. जनितो जितो मानवी धन्य होतो, म्हणजे जनी म्हणजे लोक, आणि जो मनुष्य वरीलप्रमाणे आचरण करतो तोच मनुष्य जगात धन्य होतो. मन हे भगवंताची विभूती व माणसाचं जीवन बदलणारा जीवनगुरू आहे. अशा मनाने काय करावे हे या श्लोकात दिलेले असल्यामुळे तसेच सगळ्यात श्रेष्ठ असा मनुष्य जन्मा मिळालेला तुझा सार्थक करायचा असेल तर इंद्रियाने काय करावे हे या श्लोकात दिलेले असल्यामुळे मला हा श्लोक फार आवडला. मानव जर स्वतःला मनुष्य समजत असेल तर त्याने जीवन कसं जगावं ह्याची उत्कृष्ट कला आहे. तुम्ही शिकले. धन्यवाद.